प्रमाणे शाळेमध्ये सरस्वती पूजन मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरं करीत आहे आणि यंदाही त्याच परंपरेनुसार आज आपल्या सरकारी प्राथमिक विद्यालय सावंतवाडामध्ये सरस्वती पूजन विधिवत पूजन केलेलं आहे आणि या शुभ अशा प्रसंगी आज बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या समारंभामध्ये उपस्थित विद्यालयाचे पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री दत्ताराम सावंत, उपाध्यक्ष विठ्ठल गवस, शाळेचे इन्चार्ज प्रमुख मुख्याध्यापक श्री कांबळी सर, गवंडी मॅडम आणि इतर शिक्षिका, त्याचप्रमाणे सर्व पालक वर्ग, विद्यार्थीगण मातेकडून जे शुभ आशीर्वाद आजपर्यंत या विद्यालयामध्ये शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लाभले आणि ते विद्यार्थी आज आपल्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती करून आज कुठेतरी नावलौकिक करून आहे आणि मीही मोठ्या अभिमानानं सांगू इच्छितो की आज सरकारी प्राथमिक विद्यालयामध्ये मी प्राथमिक शिक्षण घेऊन आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. खरोखरच जे संस्कार मला या शाळेनं दिले ते खरोखरच माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये अगदी फलदायी असे संस्कार होते आणि अनेक वर्षापासून शारदोत्सवाप्रित्यर्थ विविध स्पर्धांचं आयोजन या इथे केलं जातं. विद्यार्थ्यांना वेगळ्या स्पर्धा, पालकांना वेगळ्या स्पर्धा आणि जनरल जे वाड्यावरती आपले लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्यासाठी वेगळ्या स्पर्धा, अशा स्पर्धांचं आयोजन या विद्यालयामध्ये केलं जातं आणि कांबळी सरांनी यंदा उत्कृष्ट दर्जाच्या स्पर्धा आयोजित करून पालकामध्येही विद्यार्थ्याबरोबर एक नवचैतन्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि या शारदोत्सवाच्या प्रित्यर्थ मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की यंदा कांबळी सर हे निवृत्त होत आहे आणि जेव्हा या विद्यालयाचं स्नेहसंमेलन होईल तेव्हा आपण सर्वांनी मोठ्या थाटामाठात त्यांचा या इथे गौरव करणं, सन्मान करणं, सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि यंदाच्या वर्षी मांद्रे गावाच्या इतिहासामध्ये दुर्गापूजन उत्सवही आपण आपल्या वाड्यावरील नागरिक एकत्र येऊन या इथे केलेला आहे. ती मोठी जमेची बाजू आहे कारण वेगवेगळ्या गावामध्ये दुर्गापूजन उत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि आपल्या गावामध्ये ती कुठेतरी उणीव होती आणि ती उणीव यंदाच्या वर्षापासून खरोखरच दुर्गा मातेच्या आशीर्वादानं, सरस्वती मातेच्या आशीर्वादानं, सर्व देवदेवतांच्या आशीर्वादानं फलप्राप्ती झालेली आहे आणि आपण आपल्या वाड्यावर संपूर्ण गावाच्या वतीनं या इथे दुर्गापूजन उत्सव साजरा केला. खरोखरच सरस्वती पूजनाच्या निमित्तानं या इथे शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करून मुलावरती
एक चांगल्या प्रकारचे संस्कार मुलामध्ये असलेले चांगले गुण पुढे आणण्यासाठी शाळेतील शिक्षक खरोखरच चांगले प्रयत्न करत आहेत.